नमस्कार, मी अश्विनी आणि आपण पाहताय डिजिटल महाराष्ट्र न्यूज. इंदापूर तालुक्यातील वायसेवाडी या ठिकाणी दरवर्षी आषाढ महिन्यातील अमावस्याला मोठी जत्रा भरते. आषाढ महिन्यात पंढरपूरच्या विठ्ठलाची पायीवारी असते, परंतु या ठिकाणी पूर्वीपासूनच चालत आलेली जत्रेची परंपरा असून ती तशीच पुढे चालू असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. कोरोनामुळे 2 वर्ष साध्या पद्धतीने जत्रा भरली होती, परंतु यंदा मोठ्या उत्साहात जत्रा साजरी करण्यात आली. मंदिराची रंगरंगोटी, सजावट, मंडप, लाइटिंग करून रात्री देवीची पालखीसह मिरवणूक काढण्यात आली होती. मंगळवारी सकाळी देवीची पूजा अर्चानंतर दंडवतांचा कार्यक्रम झाला. त्यानंतर नवसाची बोकड बकरी कापण्यात आली. संध्याकाळी करमणुकीसाठी ऑर्केस्ट्राचाही कार्यक्रम ठेवण्यात आला होता. सर्व ग्रामस्थ, पाहुणे, रावळे, नातेवाईक यांचे सहकार्य लाभले. दुसऱ्या दिवशी हिशोबाचा कार्यक्रम होऊन यात्रेची सांगता होते, अशी माहिती देवीचे पुजारी आजीनाथ तांबे यांनी दिली. धन्यवाद. अशाच ताज्या घडामोडींसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा डिजिटल महाराष्ट्र न्यूज. काय कार्यक्रम होता? सकाळपासून काय असतं? सकाळपासून आज दांडवड होती 1 वाजेपर्यंत. 1 वाजून ती मेंढी कापली. मेंढी कापून ती मेंढी. सकाळपासून काय काय कार्यक्रम होते? सकाळपासून दांडवड 10-12 वाजता दांडवड संपली की मेंढी कापली. मेंढीचं संपलं की ते आपली बकरी कापली. आपली बकरी कापली तर मग ही चालूच सगळी मेंढी. संध्याकाळी आता काय कार्यक्रम? आता संध्याकाळी ती काय ऑर्केस्ट. आणि मग उद्या काय असतो? उद्या आपलं हे पोत्रा जातं आराध्यांचं का किंवा हिशोबाचा काय कार्यक्रम असतो? हिशोबाचा काय कार्यक्रम म्हणून तिला यावंच लागणार ह्या जत्रेला. 1:30 वाजेपर्यंत होतं चालू. डिजेन सनैपी पाणीमध्ये परत ती 1:30 वाजता. ती 1:30 वाजल्यापासून तिथं पोचलं देव. पुन्हा ह्यानं दिला, ह्यानं दिला, गेलो. मिरवणूक होती का? पाणी आणलं. मिरवणूक होती की पाणी 1:30 वाजेपर्यंत. डिजेन सनैपी पाणी नाचणार. रात्रभर असतो? रात्रभर म्हणजे 1:30 वाजल्या होत्या. 1:30 वाजता मग इकडे ह्या नदीला गेली, ह्या नदीला गेली, पाणी पाणी आणलं 5 वाजेपर्यंत. मी सगळ्या देवाला आणलो का हे सगळं होतो. सकाळ नियोजन मग दडबटाचं 8 वाजल्या की सुरू. 8 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत दडबट. दांडवाट संपली मग ती मानाची मेंढी कापली. गाबणी कापावं लागतो. बरं, आता मी एक विचारतो तुम्हाला. हे आता पालखी चालू आहे वारी, तर ह्या वारीच्या दिवसात पण हे कसं काय कापाकापीची यात्रा असते? देवाला ती पहिलेपासून पूर्वीन परार देव ऐकत नाही. ठीक आहे ना, बघितलं. किती वर्षापासूनची परंपरा असते? अहो, हे 5-6 वयापासून चालू. ती काय आज नाही, आमच्या आजच्या 5-6 आधी. घरोघरी यात्रा असते का जत्रा? घरोघरी यात्रा आहे. हित देव फक्त वायसेवाडी, दुसरीकडे नाही. आणि कुठली बी पाहुणा आलंच पाहिजे. पुरी तर 100% जेवा लागते, नाही तर जमत नाही. पुरींना सुख नाही. आणि त्या पुऱ्यांच्या, आमच्या पुऱ्यांच्या किंवा पहिल्या बी आमच्या आईवडिलांच्या पुऱ्यांच्या त्याला देवीला देवीला त्याचा आहे म्हणजे आवड असा आहे. पहिलीपासून ती चालूच आहे. हे नाहीच करायचं नाही म्हणल्यामुळे त्यांना धोका होऊन बी जत्रा तर करावंच लागेल. धोका होऊन बी जत्रा करावं लागेल. सगळ्यांचे पाहुण्या रावळ्यांचे बिन गावकऱ्यांचे सगळ्यांचे फुल सहकारी. 10 रुपये मागेल तर 20 रुपये देतात. मागायचं नाही एवढं देऊ कुणाला. कचक्याला 2 लाख ती बी सकुशी बांधली म्हणून सुद्धा सकुशी. फक्त आम्ही पावती पुस्तक आणि ते गाव काय फाडायचं ते फाड.
सहकुशीने सहकुशीने मग कुणा 5 कुणा 2 कुणा 2 कुणा 1000 कुणा 500 500 राहते नाही म्हणजे मनाने बाहेरून सुद्धा नाही.